नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यातील 7 वर्षाच्या हरवलेल्या मुलाचा अवघ्या काही तासातच शोध लागला आहे। याबाबत सविस्तर वृत्त। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या मुलाचा वडिलांशी वाद झाल्यामुळे तो घरातून निघून गेला। तो रेल्वेने विना तिकीट प्रवास करत असता मिरज पोलिसांना मिळून आला। मिरज येथील रेल्वे चाइल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा विधी प्राधिकरणाशी संपर्क केला। तसेच विधी प्राधिकरणाने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर प्राधिकरणास मनोज पाटील यांनी कळवले। श्रीरामपूर पोलिसांनी काही तासात मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याबाबत अहमदनगर जिल्हा विधी प्राधिकरणाला कळवले। त्यानंतर सांगली विधी प्राधिकरणास ईमेलद्वारे बालकाच्या पालकांचा शोध लागल्याचे कळवले। यासाठी सांगली जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश A.S. राजेंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण नरडले, प्रमुख न्यायदंडाधिकारी केस्तीकर, वरिष्ठ सर न्यायाधीश हुली, सातारा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे, न्यायालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नगर व सांगली पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अथक परिश्रमाने बालकाचा अवघ्या 4 तासात शोध लागला। हे बालक वडिलांच्या ताब्यात देऊन संरक्षणात्मक स्वतंत्र वैयक्तिक सांगली जिल्हा प्राधिकरण मार्फत नमूद अहमदनगर येथे राहते घरी पोच केले। हा छोटा मुलगा 6 वर्षाचा आहे। याचं नाव सचिन संजू पवार। हा दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी गोवा एक्सप्रेसमध्ये मिरज रेल्वे स्टेशन येथे सापडला। त्यानंतर या मुलाचा कोणी पत्ता लागत नसल्यामुळे चाइल्डलाईनवाल्यांनी याला ताब्यात घेऊन जे आहे तर त्यांच्याकडे ठेवलं। त्यानंतर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्याकडे संपर्क करून अर्ज देऊन याच्या आईवडिलांचा शोध घेण्याबद्दल विनंती केली। त्या अनुषंगाने मग ह्या मुलाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की तो श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील आहे, त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांच्याशी संपर्क करून तेथील सचिव रेवती दंडे देशपांडे मॅडम यांना ताबडतोब ह्या मुलाच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी सांगितलं। त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्या आईवडिलांचा शोध घेतला आणि त्यानंतर आज ह्या मुलाचे वडील इथे आलेले आहेत, चाइल्डलाईनचे सदस्यसुद्धा आहेत। या मुलाला आज आम्ही पुन्हा अहमदनगर येथे पाठवत आहेत। CWC अहमदनगर हे त्या मुलाच्या आईवडिलांकडून त्याचे सगळं खातरजमा करून दस्तऐवज वगैरे पाहून इतर लोकांना विचारणा करून त्यानंतर या मुलाला त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देणार आहे। हा मुलगा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी मिळून आलेला आहे।